नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण सराव संच 23 सोडवून पाहूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा. पहिल्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये 12 आणि 16. मग आपण या ठिकाणी लिहूया 12 चे विभाजक. आता 12 चे विभाजक कोणते बघा, की ज्या संख्यांनी 12 ला भाग जातोय, एक हा सगळ्यांचाच विभाजक असतो, त्यानंतर 2 ने भाग जातो 12 ला, 3 ने सुद्धा जातो, 4 ने सुद्धा जातो, 6 ने जातो आणि 12 ने जातो. हे झाले 12 चे विभाजक. आता लिहूया 16 चे विभाजक. आता बघा 16 चे विभाजक काय आहेत, एक आहे, 2 ने भाग जातो, 4 ने जातो, 8 ने जातो आणि 16 ने जातो. आता अजून काय लिहायचे आपल्याला, सामायिक विभाजकांची यादी. मग आपण इथं लिहूया 12 व 16 चे सामायिक विभाजक. तर 12 आणि 16 चे सामायिक विभाजक काय आहेत बघा, एक सामायिक म्हणजे 2 इकडे असणारे, एक आहे म्हणून 1, 2 आहे बरोबर, अजून कोणता आहे 2 इकडे असणारा, 4 आहे बघा, 2 इकडे असतात त्यांना सामायिक म्हणायचं. ओके आता पुढचा प्रश्न बघा, 21 आणि 24. मग 21 चे विभाजक, 21 चे विभाजक, 1 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 21 आहे. त्यानंतर 24 चे विभाजक, 24 चे विभाजक बघा काय आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 12 आहे आणि स्वतः 24 बरोबर. मग आता 21 व 24 चे सामायिक विभाजक आपण लिहूया. 21 आणि 24 चे सामायिक विभाजक, 1 आहे, 1 लिहिला, 3 आहे, 3 लिहिला. तर एवढेच त्याचे सामायिक विभाजक मिळत आहेत आपल्याला, आहे की नाही, त्यांचे सामायिक विभाजक तेवढेच मिळत आहेत आपल्याला बरोबर का, आहे अजून एखादा, नाही आहे ना, यांचे सामायिक विभाजक एवढेच आहेत. तर पुढचा प्रश्न बघा, 25 आणि 30. 25 चे सामायिक, 25 आणि 30 चे विभाजक लिहूया. 25 चे विभाजक, तर 25 चे विभाजक बघा, 1 आहे, 5 आहे आणि 25 आहे. 30 चे विभाजक, 30 चे विभाजक काय आहेत बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे आणि 30 आहे बरोबर. एवढ्या पटकन तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. 1, 2, 3 5च्या पाड्यात आहे बरोबर, 6च्या पाड्यात आहे, 10च्या आहे, 15 आणि 30च्या पाड्यात आहे. तर सामायिक विभाजक, 25 व 30 चे सामायिक विभाजक. आता बघा 25 आणि 30 चे सामायिक विभाजक म्हणजे 2 इकडे असणार, 1 आहे, 1, त्यानंतर 5 आहे 2 इकडं, 5, 1 आणि 5. तर पुढचं बघा, 24 आणि 25 म्हटलेलं आहे आपल्याला बरोबर. मग इथं लिहूया 24 चे विभाजक, 24 चे विभाजक बघा, 24 चे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 12 आहे आणि 24 आहे बरोबर. 25 चे विभाजक, 25 चे विभाजक आपण वरतीच लिहिले होते बघा, इथंच 1, 5 आणि 25. 25 चे विभाजक आहेत 1, 5 आणि 25. आता 24 व 25 चे सामायिक विभाजक आपल्याला लिहायचे, 24 आणि 25 या दोघांमध्ये असणारे काय आहे बघा, एकच अंक दिसतोय मला तर दोन इकडं, एकच आहे की नाही, मग त्यांचं सामायिक विभाजक काय, एकच आहे बरोबर. आता पुढे बघा 56 आणि 72. मग काय करूया आपण, 56 चे विभाजक म्हणूया इथं, 56 चे विभाजक, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, त्यानंतर 7च्या पाड्यात आहे, 8च्या पाड्यात आहे, 14च्या पाड्यात आहे, 28च्या पाड्यात आहे आणि स्वतः 56. आता 72 चे विभाजक, 72 चे विभाजक, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्यानंतर 6 आहे,
त्यानंतर आठ आहे, बरोबर, आठ नवे बहात्तर, नऊ आहे, बारा आहे, बारसक बहात्तर, अठराच्या पाड्यात आहे, अठरा चौक बहात्तर, त्यानंतर चोवीसच्या पाड्यात आहे, चोवीस त्रिक बहात्तर, छत्तीस दुने बहात्तर आणि बहात्तर एके बहात्तर। छप्पन्नचे विभाजक लिहिले आणि बहात्तरचे विभाजक लिहिले, आता सामायिक विभाजक लिहूया। छप्पन्न व बहात्तरचे सामायिक विभाजक, ओके, आता सामायिक विभाजक दोन इकडे असणार, एक आहे दोन इकडे, एक दोन आहे दोन इकडं, दोन, त्यानंतर चार आहे बघा दोन इकडं, चार, अजून कोणत्या संख्या आहेत सारख्या सारख्या, आठ आहे बघा, आठ, एक दोन चार आठ, हे काय आहेत त्याचे सामायिक विभाजक आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं होतं आणि हा सराव संच मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे। थँक्यू।